पाटोदा तालुक्यात निरगुडी नावाचं गाव आहे. सन 1953 ची घटना आहे. श्रीसंत भगवान बाबांचा विदर्भाचा दौरा आटोपला. बाबांनी पुन्हा मराठवाड्याचा दौरा सुरू केला. श्रीसंत भगवान बाबा त्या निरगुडी गावामध्ये रात्रीचं कीर्तन झालं. 11:30 पर्यंत भजन कीर्तन आणि बाबा मंदिरावरच बाबांची व्यवस्था होती. नीट ऐका, मंदिरावरच व्यवस्था. बाबा झोपलेले. 12:30 ची वेळ. विठ्ठल शेठ मुठ्ठा चरित्रामध्ये बाबांच्या मोठ प्रसंग आहे. विठ्ठल शेठ मुठ्ठा नावाचे निरगुडी गावचे 10-12 गावाला पैसा पुरवणारे एवढे मोठे सावकार होते विठ्ठल शेठ मुठ्ठा. आणि त्या दर्याखोऱ्यात राहणारे काही डाकू होते, गुंड होते. 4-5 डाकूंनी विठ्ठल शेठ मुठ्ठांच्या घरावर, सरकारने त्याला 2 पोलीस दिले होते. विठ्ठल शेठ मुठ्ठाच्या असं मंदिर होत, असं त्याचं समोरच घर होत आणि त्या दारामध्ये 2 पोलीस पहारेकरी म्हणून होते. मंदिरावर बाबा झोपलेले, अजून 2-3 लोक झोपलेले. लक्ष द्या, डाका आला रात्री 1 वाजता. त्या डाकेवाल्याने 1 बंदुकीचा आवाज केला. बाबा खडबडून उठले. पाहिलं, पहिलवान होते बाबा. खूप मोठं चरित्र आहे. 7 दिवस केले मी, आता 7 दिवस सांगून आलोय, म्हणजे मागे मे महिन्यामध्ये. त्याबरोबर बाबाने पाहिलं, 1 पोलीस बंदूक टाकली, पळायला लागलं. ते 4-5 धिप्पाडचे धिप्पाड काळे कभोर असे चोर पाहिल्यानंतर पळून गेला. एकच होता, त्यानं बंदूक आणलेली होती. ते चोर जवळ येत होते आणि जवळ येता येता तोही लटलट लटलट कापायला लागला. तेव्हा बाबा मंदिरावरून बाबांनी उडी घेतली. धीट होते महाराज. बाबांनी उडी घेतली आणि उडी घेतल्या बरोबर त्या पोलिसावरच झडप मारली. पोलिसाच्या हातातली बंदूक घेतली. पोलीस पळून गेला. आणि बाबाने असे चोर त्या घरा इतके असतील तेवढ्यामध्ये बाबाने असे हवेत बार केली बंदुकीची. त्या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन आलोय. मला फार मोठं चरित्र लिहायचंय बाबांचं, वामन मोहनचं, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं. हे केल्याशिवाय मरायचं नाही अशी माझी इच्छा आहे. चालू आहे 2 वर्षापासून. 2 हवेत बार केले, बंदूक ताणली, चोर सुद्धा घाबरले, पळून गेले. पुन्हा 6 महिन्यानंतर बाबा भगवानगडाच्या बाजूला असलेल्या तांदळवाडी नावाच्या गावामध्ये 6 महिन्यानंतर गेली. आणि गेली ते भिल्लाच्या वस्तीमध्ये गेली. फार मोठी भिल्लाची वस्ती आहे तांदळवाडी, आताही आहे भिल्ल समाजाची. लक्ष द्या माझ्या बहिणींनो, भिल्लाच्या वस्तीतच आपला टांगा सोडला. कीर्तन होतं तांदळवाडीमध्ये, भिल्लाच्या वस्तीत टांगा सोडला. आणि बाबाने सांगितलं, फलाण्याला बोलवा. कोण फलाणा? जयशिंग भिल्ल. त्याला बोलून आलं, लोकांनी बोलून आणलं. सांगितलं त्याला, मला माहित आहे जयसिंग, तो खाली मान घालून होता, ओळखलंय मी तुला. त्यानं बाबाला विचारलं, बाबा मला ओळखले, माझी ओळख आहे? बाबा म्हणायला लागले, त्या दिवशी वाचलास माझ्या हातातून. कुठे? निरगुडी गावात. जयसिंग भिल्ल नावाचा एवढा मोठा गुंड होता, एवढा मोठा डाकू होता. रात्रीच्या वेळेला डाकी टाकायचं काम करत होता. तो त्या भिल्ल समाजातला होता, भिल्ल वस्तीतला होता. मौल्यानो, बाबांनी सांगितलं त्या दिवशी तुला मी वाचवलंय. बाबा माझ्यावर बंदूक खरंच ताणली होती तुम्ही, मी ओळखू आलो का तुम्हाला? हो. बाबा म्हणाले, तेव्हाच ओळखलं होतं तुला, म्हणून मी हवेत गोळ्या उडवल्या, तुझ्या अंगावर नाही गोळ्या उडवल्या, तुला वाचवलं मी त्या दिवशी. का वाचवलं बाबा? काय कारण? तुझ्या बापानं नारायणगडावर मी असताना 25 वर्षे खालून पखालीनं पाणी आणून दिलं होतं याची मला जाण होती. तू त्या बापाचा मुलगा आहेस म्हणून मी तुला वाचवलं. ऐका, जयसिंग म्हणाला, उपकार झाले बाबा, म्हणजे मला नवा जन्म मिळाला तुम्ही त्या दिवशी नवा जन्म दिला. हो हो जयसिंगा, आता एकच कर, ह्या भिल्ल समाजातले सगळे लोक घेऊन तू कीर्तनाला मंदिरात ये. नाही बाबा, मराठा समाजाचे आणि वंजारी समाजाचे लोक, गावातली माणसं आम्हाला मंदिरावर येऊ देत नाही. त्यांचं काही चूक नाही बाबा, आम्ही दिवसभर मासेमारी करणारे, आम्ही वाईट वक्त खाणारे, वाईट वक्त पिणारे, सश्यांची हरिणांची शिकार करून 2-3 दिवस आम्हाला आंघोळ्या नसतात बाबा. आम्ही घाणेरडे माणसं आहेत, आम्ही भिल्ल समाजातले आहेत, आम्हाला कोण मंदिरावर येऊ देईल? आम्ही तरी का अपेक्षा करावी मंदिरावर यायची?
बाबांनी सांगितलं तू बाकीचं नको बोलू, सगळ्या तुझ्या या भिल्ल समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन आज तू मंदिरावर आलं पाहिजे, ही माझी आज्ञा आहे. जयसिंग भिल्ल मंदिरावर आला आणि बाबांनी कीर्तनात सांगायला सुरुवात केली. कीर्तन अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. काय यमपुरीला जाता, काय हिंसा करता, करू नका. आपल्या लेकरासारखाच त्या सश्याच्या मांजराच्या पिल्लाचा जीव आहे, डुकराच्या पिल्लाचा जीव आहे, का मारता त्यांना, नका करू अस. काय उत्तर द्याल तुम्ही त्या यमाला? बाबा बोलत होते, बाबा बोलत होते. भर कीर्तनात जयसिंग भिल्ल उठला, तेवढ्या समाजातून मोठ्यानं ओरडला, बाबा सगळे धंदे आजपासून बंद, आयुष्यात कधी कीर्तन ऐकलं नव्हतं पण आज कीर्तन ऐकलं, माझ्या डोक्यात प्रकाश पडला, मला आत्ताच्या आत्ता माळ घाला. त्याच दिवशी त्या मंदिरावर त्या जयसिंग भिल्लाला माळ घातली आणि त्यानं सांगितलं की आता संसार नाही, आता बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाहीत, बाबा फक्त तुमच्या पायाची मला सेवा करायची आहे, मला तुमच्या मागे येऊ द्या. एवढा धिप्पाड होता, 110 किलो वजन होत, काळा सावळा माणूस, एवढ्या मोठ्या ताकदीचा माणूस, गंगा नावाच्या घोडीवर बाबांनी बसावं, खेडोपाडी कीर्तनाला जावं आणि त्या गंगा घोडीच्या मागे मागे हा जयसिंग भिल्ल पळत जावा. जयसिंग भिल्ल हे 10 वर्ष चालू, बाबा जिथेही जातील तिथे पायानं मागे पळत जायचा, एवढा शक्तिमान होता. पुराणो एकदा प्रसंग असा आला, लोणी नावाच्या गावामध्ये बाबा आजारी पडले, ताप आला, अंग फणाणलं तापेन आणि कीर्तन करू शकत नाही, बाबांना कळलं, उभा राहू शकत नाही, मी अंग थरथरत होत. तेव्हा जयसिंग भिल्लाला सांगितलं, जयसिंग आज तुला कीर्तन करायचं. तो म्हणला, बाबा मी भिल्ल समाजातला उग तुमच्या मागे मागे फिरतोय, तुमचं कीर्तन सुरू असलं की 2 तास मी त्याच खांबाला कोपऱ्याला उभा राहतोय, मी गरीब जातीतला, मला कोण कीर्तनाला उभा राहू देईल, मला कीर्तन येईल कसं बाबा, मला काय पाठपाठांतर आहे तुमचं ऐकलं, तुला काय करायचंय, माझी आज्ञा आहे, लोक काय म्हणतील लोकांना मी सांगतो. बाबांनी लोकांना सांगावं आणि त्यानं कीर्तनाला उभा राहावं, 2 तास कीर्तन करावं, अख्ख्या समाजानं सगळ्या गावानं टाळ्यांचा कडकडाट करावा, जयसिंग भिल्लानं कीर्तन करावं. डाकू असलेल्या, चोर असलेल्या जयसिंग भिल्ल नावाचा माणूस 10 वर्ष बाबांच्या संगतीत राहिला आणि पुढे जाऊन त्या भागामध्ये हरिभक्त परायण जयसिंग महाराज भिल्ल म्हणून सगळ्या गावात कीर्तन करू लागला. याला म्हणतात रंजलेल्या गांजलेल्या लोकांना आपलंस करणं आणि त्याला साधू म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण.